मुंबई येथे होणाऱ्या मातंग आरक्षणाविषयी महामोर्चाला सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डी आर कदम यांनी केलेले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने 22 जानेवारी रोजी राष्ट्रीय नेत्या कुसुमताई गोपले यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 21 जानेवारी रोजी रात्री ठीक 8 वाजता परभणी रेल्वे स्टेशनवर एकत्र व्हावे व मोर्चा नांदेड ते मनमाड पॅसेंजर निघेल असून या मोर्चात लाखोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन परभणी जिल्हाध्यक्ष डी आर कदम यांनी केले आहे. आपण पाहूयात ब्युरो रिपोर्ट. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने 22 जानेवारी रोजी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या मोर्चासाठी आपण सर्व जिल्ह्यामधून सर्व संघटनेचे पदाधिकारी महिला पुरुष ह्या सगळ्या येणाऱ्या 21 तारखेला संध्याकाळी 9 वाजता पॅसेंजर गाडीनं जायचं आहे. याची भूमिका जर थोडक्यात सांगायची म्हणलं तर क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांनी या समाजाला फार मोठी देण अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुद्धा साहेबाच्याच माध्यमातून निर्माण झाला. अशा विविध मागण्यांसाठी साहेबांनी पूर्ण आयुष्य आपलं झोकून देऊन शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजाच्या 8% आरक्षणाची मागणी लावून धरली. त्यानंतर कुसुमताई गोपले यांनी देखील साहेबाचं अधुरं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. या माध्यमातून समाजाला एक नवीन चेतना ही ताईच्या माध्यमातून भेटत आहे. कारण की समाजाच्या विकासाचे प्रश्न इतर कुठलाही पुढारी मांडू शकत नाही. ती ताकद फक्त अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय नेत्या कुसुमताई गोपले आणि या चळवळीच्या ताकदीवरच या सगळ्या काही गोष्टी आपल्याला भेटल्या आणि याच्या पुढं देखील भेटणार आहेत. म्हणून येणाऱ्या 22 तारखेला लाखोच्या संख्येने आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं असंच मी सर्वांना नम्रपणे निवेदन आणि विनंती करतो.